banking career since 2012. Banking, staff selection, IBPS, TCS, RRB, SBI, scholarship Navoday, Ganitiya Olympiad, Sainik School, GCHAM, Abacus and Brain Gym, Abacus, Foundation, Standard 1st to Standard 8. रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर 9921-73-95-50 आणि 95-03-16-25-95. सिटी न्यूज वसा जनसेवेचा. राज्यात सर्वत्र बळीराजाचा सर्वात महत्वाचा सण बैलपोळा साजरा होतोय. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये ट्रॅक्टरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शेती उपयोगी कामे केली जातात. आजच्या शेतीमध्ये बैलांची आणि ट्रॅक्टर यांची उपयोगिता सारखीच असल्यानं बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे पोळ्यानिमित्त ट्रॅक्टर पोळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव सहभागी झाले होते. शेतकऱ्यांसोबत रात्रंदिवस शेतात राबणाऱ्या बैलाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वत्र पोळा हा सण साजरा केला जातो. परंतु आजच्या आधुनिक युगामध्ये शेतकऱ्यांकडील बैलजोड्यांची संख्या कमी झाली आहे. शेतीच्या कामगिरी आता ट्रॅक्टरचा उपयोग केला जातो किंबहुना त्या माध्यमातून शेतीची कामे केली जातात. त्यामुळे पोळ्यासारखे सण उत्सव हे पुढेही कायम राहावे या दृष्टिकोनातून बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे शेतकरी बांधवांच्या वतीनं एक आगळा वेगळा पोळा साजरा करत एक अभिनव मिरवणूक मेहकर शहरातील मुख्य मार्गानं काढण्यात आली. या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये जवळपास 150 ते 200 ट्रॅक्टर सहभागी झाले होते, जे वर्षभर आपल्या बळीराजाकरिता शेतात सर्जा राजाच्या बरोबरीने आजच्या आधुनिक युगात योगदान देत असतात. असे ट्रॅक्टर देखील आज आपल्याला शहरातील रस्त्यावर दिसून आले. या ट्रॅक्टर पोळ्यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, आमदार संजय रायमुलकर, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख ऋषिकेश जाधव यांच्यासह शेकडो शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन या ट्रॅक्टर पोळ्याच्या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. गेल्या जवळपास 10 वर्षापासून मेहकरमध्ये आमचे जेवढेही युवा शेतकरी आहेत, जे आधुनिक पद्धतीनं आपली शेती करतात, त्या सर्वांचा ट्रॅक्टर पोळा आम्ही मेहकरमध्ये प्रदर्शना घालून आम्ही काढत असतो. खरं म्हणजे पोळा हा आपल्या हिंदूचा आणि विशेष करून शेतकऱ्यांचा एक मोठा सण आहे की जे बैल वर्षभर राबराब राबून शेतकऱ्याला त्या ठिकाणी शेती कसण्यासाठी मदत करत असतात आणि म्हणून त्या बैलाचे ऋण फेडण्यासाठी हा बैलांचा सण म्हणजे पोळा हा शेतकरी मोठ्या उत्साहामध्ये फार पूर्वीपासून त्या ठिकाणी साजरा करतो. पण आताच्या आधुनिक युगामध्ये शेतीचे क्षेत्रफळ कमी होत गेलेत, त्यामध्ये मॅन पॉवरचे प्रॉब्लेम त्या ठिकाणी निर्माण झालेत आणि म्हणून अनेक युवा शेतकरी हे आधुनिक पद्धतीनं शेती करायला लागलेले आहेत आणि आता बैलाऐवजी ट्रॅक्टरचा आणि आधुनिक अवजाराचा उपयोग हा शेती करण्यासाठी केला जातो आणि त्यामुळं बैल पोळा असेल, आमचा पोळा सण असेल, हे थोडं मागं पडत चाललं होतं आणि म्हणून हा आमचा एक हिंदूंचा सण आहे, आमच्या शेतकऱ्यांचा सण आहे, शेतामध्ये राबणाऱ्या बैलांसाठी त्यांचं ऋण फेडण्यासाठी त्यांची पूजा अर्चा करून त्यांना अगदी नैवेद्याचा घाससुद्धा आज सर्व शेतकरी देत असतात. तो सण म्हणून पोळा आपण साजरा करतो. पण आता बैलाच्या जागेवर ट्रॅक्टर आलेत, पण हे आमचे सण कायम त्या ठिकाणी चालू राहावेत, या सणामधला उत्साह कुठेही कमी होऊ नये आणि म्हणून ज्यांच्याजवळ बैल आहेत ते बैल पोळा साजरा करतात, जे ट्रॅक्टरसारख्या अवजारानं शेती करतात ते आपल्या ट्रॅक्टरांच्या माध्यमातून आज ट्रॅक्टर पोळा त्या ठिकाणी साजरा करतात. आजही मेहकरमध्ये जवळपास 150-200 जवळपास तालुकाभरातून आणि शहरातून सर्व शेतकऱ्याच्या मुलांनी शेतकऱ्यांनी आपले ट्रॅक्टर सजवून त्या ठिकाणी आणले. आज ट्रॅक्टर पोळा मेहकरमध्ये साजरा झाला. सिटी न्यूज बुलढाणा. महाराज अग्रेसन रिसॉर्ट चिखली, लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण. बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण. पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा. या धर्तीवर 50 लोकांपासून 5,000 लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल. एक वेळ अवश्य भेट द्या. संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल. मोबाईल नंबर 98-22-89-77-47 आणि 90-11-06-58-79 आणि 77-43-95-19-01. श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा, जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा. 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू. अधिक माहितीसाठी संपर्क
94 58 83 19 आणि 91 30 83 30 24